नमस्कार, मी शनाय शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पुण्याच्या पाणीबाणीनंतर आता पिंपरी चिंचवड शहरात देखील पाणी कपात. पुणे सातारा रस्त्यावरील नारायणपूर येथे भर रस्त्यात पुण्यातील सराईत गुन्हेगाराचा खून. पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने वंचित मुलांसाठी आंबे खाण्याची स्पर्धा. आणि बुरखाबंदी हा ऐच्छिक निर्णय, मुस्लिम महिलांचं मत. आता बातम्या सविस्तराने. पुण्याच्या पाणीबाणीनंतर आता पिंपरी चिंचवड शहरात देखील पाणी कपात करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. 6 मे पासून शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे. पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात केवळ 29.93% पाणीसाठा उरला आहे. वाढत्या उन्हाच्या चटक्यांसोबतच आता पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना पाणी कपातीचा सामना करावा लागतोय. 6 मे पासून शहरात महापालिकेकडून 1 दिवसआड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचं परिपत्रक काढण्यात आलंय. मागील वर्षी परतीच्या पावसाने दिलेल्या ओढीचं कारण महापालिकेकडून देण्यात आलंय. तीव्र उन्हामुळे धरणातील पाणी साठ्याच्या पातळीत कमालीची घट होतीये, त्यामुळेच पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलाय. येत्या काळात नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन देखील महापालिकेकडून करण्यात आलंय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पुणे सातारा रस्त्यावरील नारायणपूर येथे भर रस्त्यात पुण्यातील एका सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आलाय. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. हसन शेख असं खून करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचं नाव असून त्याचा पाठलाग करून त्याच्यावर गोळीबार करण्यात आलाय. हसन शेख हा सिंहगड रोड पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. आज सकाळी शेख हा नारायणपूर येथून त्याच्या कारने जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी बलेरोने त्याच्या कारला धडक दिली. त्यानंतर त्याच्यावर गोळीबार केला, तसेच त्याला कारच्या बाहेर काढत त्याच्यावर कोयत्याने वार केला आहे. भरस्त्यात ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हल्ला करून हल्लेखोर पसार झालाय. हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते पुढील तपास करतायत. उन्हाळ्याची सुरुवात झाली की वेध लागतात ते आंबे खाण्याचे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याची चव चाखणं या महागाईच्या काळात सामान्यांना अवघड झालंय. त्यामुळे समाजातील वंचित विशेष मुलांना हा आनंद मिळणे दुरापस्तच. अशा मुलांना आंबे खाण्याचा आनंद मिळावा यासाठी पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने आंबे खाण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. पुण्यातील 300+ वंचित विशेष मुलांनी आंब्याचा गोडवा चाखलाय. निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे म्हात्रेपूल डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे दिव्यांग आणि वंचित विशेष मुलांसाठी निरंजन मँगो मेनिया या आंबे खाणे स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी CIAN हेल्थ केअरचे सूरज झमर, अरिहित जेनेरी ग्रुप, वेलनेस इंडियाची विपुल जैन, निरंजन सेवाभावी संस्थेचे धीरज भूत, स्वप्नील देवळे आदी मान्यवर उपस्थित होते. चिमुकल्यांना विविध भेटवस्तू आणि आकर्षक बक्षिसे यावेळी देण्यात आली आहेत. यावेळेस या स्पर्धेचं 9वं वर्ष होतं. ये जो ग्रुप जो भी ये सब संस्था जो काम कर रहा है, ये हमको 2 साल से हम इसके लिए वेट कर रहे थे कि भाई हम इसमें पार्टिसिपेट ले करके, लेकिन हमारा नंबर इस साल लगा है और ये बहुत अच्छा प्रोग्राम है और ये दिल से कर रहा है. ऐसे तो मैंगो सबको मतलब और हर बच्चों को खाने को मिलता है, लेकिन इस सबके बच्चों को हम एक सोशल कॉज की तरह, एक नोबल कॉज की तरह ये सेवा का एक हमको मौका मिला है, तो हमको बहुत अच्छा लगा यहाँ के. और ये ग्रुप जो काम कर रहा है तो बहुत अच्छा काम कर रहा है करके. श्रीलंकेत बुरख्यावर बंदी घातली गेल्यानंतर भारतात सुद्धा याच मुद्द्यावरून वाद सुरू असतानाच केरळमध्ये एका मुस्लिम एज्युकेशन सोसायटीकडून शाळा महाविद्यालयात बुरखाबंदी करण्यात आली आहे. यावरून मोठा वाद सुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र या बुरखाबंदीबाबत मुस्लिम महिलांना काय वाटतंय जाणून घेऊयात. श्रीलंकेतील आत्मघाती बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकन सरकारने बुरखाबंदी घातली आहे. या निर्णयानंतर भारतासुद्धा अशी मागणी होत असून त्याला विरोधही होत आहे. नुकतेच सामना या मुखपत्रातील संपादकीयमधून बुरखा आणि नकाबबंदीची मागणी केली होती. मात्र नंतर ही वर्तमानपत्राची व्यक्तिगत भूमिका असल्याचं शिवसेनेने स्पष्ट केलं. कोणी काय कपडे घालावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने तसा निकाल सुद्धा दिलाय. वैयक्तिक गोपनीयता हा देशातील नागरिकांचा मूलभूत हक्क आहे, त्यामुळे बुरखा घालण्यावर कोणीही बंदी आणू शकत नाही असं मुस्लिम महिलांनी आपली मते व्यक्त केली आहेत. श्रीलंकेतील साखळी मानवी बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेतील सरकारने सुरक्षिततेसाठी मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर बंदी आणली आणि त्याचं राजकारण भारतातही सुरू झालं. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून शिवसेनेने आपली भूमिका मांडलेली आहे की भारतातही तशा पद्धतीचा कायदा लागू झाला पाहिजे, मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर बंदी आणली पाहिजे, असंच सामनाच्या अग्रलेखातनं मांडण्यात आलं आहे. मात्र याबाबतीत मुस्लिम महिलांना काय वाटतं, त्यांचं मत काय हे आपण जाणून घेणार आहोत. आपको क्या लगता है की बुरखा जो उस पे बंदी आना चाहिए ऐसा कायदा करना चाहिए क्या? जी नहीं है. औरत का पर्दा ये विकार है, उसकी इज्जत है, इस पे बंदी नहीं आना चाहिए. ये हमारे इस्लाम में है, ये ज़रूरी करना. आपको मानते हैं? ओके. आपको क्या लगता है? पर्दा औरत का सबसे बड़ा जेवर है. अच्छा. पर्दे से औरत बाहिजाब रहती है, उसको अपनी हिफाजत
उससे अपनी हिफाजत करती है। इसके बारे में किसी को बोलने का कोई अधिकार नहीं है। भारतात लोकशाही आहे, त्याप्रमाणेच हा ऐच्छिक विषय आहे की प्रत्येक जण प्रत्येकाची मर्जी आहे की बुरखा घातला पाहिजे की न पाहिजे। आपको क्या लगता है, बुरखे पे जो बंदी आ रही है वो आपको जायज लगती है क्या? नहीं, पर्दा हमारी इज्जत है, पर्दा हमारी इस्लामी पहचान है, पर्दा हमारी इज्जत है, हमारा जेवर है, इसमें किसका अंदा वो नहीं, दखल अंदाज नहीं है कि हमारे मज़हब में ध्यान दे करे। आपको क्या लगता है? नहीं, हमारे पर्दे पे किसी की दखल अंदाजी चाहिए नहीं। हम लोग का पर्दा हम लोग खुद करते हैं, ये हम लोग का जेवर है, हम लोग के हिजाब है, ये हम लोग की माँ बाप की इज्जत है, परवरदिगार की इज्जत है ये। अच्छा, आता काही तरुण मुली सुद्धा आपल्यासोबत आहे, त्यांचं मत कदाचित वेगळं असू शकतं, आपण त्यांचंही मत जाणून घेऊयात। हां, तुम्हाला काय वाटतं, आपको मराठी येते? हां ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं? पहिले तर हे की आपला भारत आहे सगळ्या धर्माला एक दर्जा देतो आहे, तर आपण पण विचार करायला पाहिजे की हिंदू पण एक आहे, मुसलमान पण एक आहे। आमच्या हिंदूमध्ये जसं वेगळे वेगळे पद्धत असतं, तसं आमच्यात बुरखं आहे, तर आमचं बुरखं आमची इज्जत आहे, तर कोणाला पण हे नाही पाहिजे की आमची इज्जतला काही आज घ्यावं म्हणून। तर आम्हाला असं वाटतं की पडद्यावर हे बंदी घेणं हे बरोबर नाही। आपल्या भारत देशात, भारत सगळं, भारतात सगळे एक आहे। जेव्हा आपण सांगतो की भारतमध्ये सगळ्यांना हे आहे की सगळे एक लोकशाही आहे, तर लोकशाहीमध्ये हे बंधन तर नकोच आहे म्हणून। याचं कुठेतरी राजकारण केलं जातं असं वाटतंय तुम्हाला? हो, मला असं वाटतंय की आता हे निवडणूक आलेली आहे म्हणून हे राजकारण चाललेलं आहे की एक धरावं काय मोमेडनमध्ये हे बुरखा मेन आहे, तर ह्यांना या ह्याच्यावर हे करावं आणि काही पण आपलं विचार। ओके, म्हणजे राजकीय लोक या गोष्टीचा फायदा घेतो, राजकीय लोक या गोष्टीचा फायदा घेतात आहे। बरं, तुला काय वाटतं, आपको क्या लगता है? किसी ने कंपलराइज नहीं किया है क्या पहनो क्या पहनना चाहिए, ये हमारी मर्जी है इसलिए हम पहनते हैं और हमको अच्छा लगता है। सो नो वन हैज़ दैट राइट टू इम्पोज दैट ऑन अस कि हमें नहीं करना चाहिए, हमें करना है हम करेंगे। आपको क्या लगता है? मुझे लगता है बुरखा हमारे मज़हब, हमारी औरतों की जीनत है और बुरखा हमारे लिए कंपलसरी है, एंड इट इज़ अ मीन ऑफ सेफ्टी फॉर अस, एंड एज इंडिया इज़ अ डेमोक्रेटिक कंट्री एंड वी हैव द राइट टू वोट एंड वी हैव द राइट टू चूज़ द गवर्नमेंट, सो वी कैन डू वट एवर इफ गवर्नमेंट इज़ इम्पोजिंग एनी रूल्स ऑन अस एंड द गवर्नमेंट कैन नॉट इंटरफियर इन द रिलीजन। ओके, एंड इफ श्रीलंका, लेट इट बी श्रीलंका ब्लास्ट और लेट इट बी एनी ऑफ द ब्लास्ट, देर शुड बी सिक्योरिटी टूवर्ड्स द गवर्नमेंट टू द पीपल, बिकॉज वी आर इलेक्टिंग द पीपल एंड द गवर्नमेंट इज फॉर अस, सो द गवर्नमेंट शुड टेक द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द सिक्योरिटी ऑफ ऑल द सिटीजन्स ऑफ द कंट्री, इट शुडंट बी ऑन द क्लोदिंग ऑफ एनी ऑफ द सिटीजन। ओके, कुछ पॉलिटिकल लोग इसका फ़ायदा ले रहे हैं ऐसे आपको लगता है? पॉलिटिकल लोग यहाँ डेफिनेटली इसका फ़ायदा लेते हैं क्योंकि अब इलेक्शन आ रहा है, तो उस हिसाब से वो तो अपने पार्टीज़ के लिए, इलेक्शन के लिए, वोट के लिए, फॉर द कैंपेनिंग ऑफ द पार्टीज़ दे विल डू ऑल दिस, बट वी हम सिटीजन्स को अवेयर होना चाहिए कि हमें किस गवर्नमेंट को सिलेक्ट करना है, दैट विल बी फॉर द बेटर ऑफ आर जनरेशन, फॉर द बेटर ऑफ आर फ्यूचर्स। आपको क्या लगता है? हमको ये लगता है कि ये जो हमारा बुरखा, ये सिर्फ एक कपड़ा नहीं है, ये हमारे लिए बहुत बड़ी इज्जत की बात है। वहाँ श्रीलंका में जो हुआ है, जो भी कांड्स हुए हैं, उन लोगों का क्या चल रहा है कि ये बुरखा नहीं पहनना चाहिए, इसी पे उन लोगों ने बैंड लगाया है, बट ठीक है, ये हमारे लिए बहुत बड़ी इज्जत है, ये काला कपड़ा नहीं है और किसी को ये अलाउ नहीं होता कि किसी की कास्ट पर हाथ उठाए या बुरखा बंद किया जाए। ये किसी को ये इतना हक नहीं दिया गया है कि हमारे मुस्लिम कास्ट पर बुरखा के बंदी लगाई जाए, और ये बहुत बैड न्यूज़ है कि श्रीलंका में बुरखे के ऊपर बैंड लगाया जा रहा है। आपण आता सर्वच महिलांचं मत घेतलेलं आहे, तर बुरखा हा एक ऐच्छिक विषय आहे, प्रत्येकाने स्वतःच्या इच्छेनुसार हा त्यांनी बुरखा परिधान केलेला आहे, तर कुठल्याही सरकारचं असेल किंवा कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता या सर्व महिला आम्ही बुरखा घालणार असं सांगतात, कारण तो त्यांचा ऐच्छिक विषय आहे। कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे। आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, ब्रेकनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज। स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस। होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट, प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळ। म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा। प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने। प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने।
पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपल्या उद्योगाला जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उद्योगाला स्थान मिळवून देण्यासाठी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे व्यासपीठ उभारण्यात आले। JIBF मध्ये अनेक देशांचे दूतावास, उद्योग मंत्रालय आणि विविध देशातील उद्योजक यामध्ये जोडलेत। भारत हा वेगाने विकसित होणारा आणि जागतिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करत असलेला देश आहे। भारत सरकारने सुरू केलेल्या मेक इन इंडिया स्किल डेव्हलपमेंट यासारख्या अभियानामुळे भारतासह विदेशी कंपन्यांना व्यवसायाच्या मोठी संधी उपलब्ध झाल्यात। अशावेळी जागतिक स्तरावर उद्योजकांना एक सामायिक व्यासपीठ असावं या कल्पनेतून JIBF ची स्थापना केली अशी माहिती डॉक्टर जितेंद्र जोशी यांनी दिली आहे। हॅलो फ्रेंड्स, आय एम डॉक्टर जितेंद्र जोशी, ग्लोबल प्रेसिडेंट ऑफ ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम, which is one of the fastest growing business firm globally. आज आपण पुण्यामध्ये आम्ही आलो आहे तर बेसिकली पुण्यामध्ये इंडस्ट्रीचा हब समजला जातो। आता या सिटीमध्ये आम्ही आल्यानंतर त्याचा मेन उद्देश काय, तर ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वर्ल्ड वाईड पसरतो आहे। आत्तापर्यंत 52,000 जास्त असोसिएट मेंबर जोडले गेलेत। बिझनेसमन शुड नॉट बी स्टक इन एनी कास्ट, रिलिजन, सिटी, ऑर दे शुड नॉट बी एनी बाउंड्रीज टू द बिझनेसमन। So with that concept, we started working in this Global India Business Forum. या केसमध्ये सर आम्ही बेसिकली उद्देश आमचा काय आहे की वेगवेगळ्या बिझनेसमधला ग्लोबली आणि इंडियन बिझनेसमधला स्पेसिफिकली वर्ल्ड वाईड किंवा ग्लोबली काय अपॉर्च्युनिटीज आहेत हे ओपन अप करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे। यासाठी आम्ही जवळजवळ 26 वेगवेगळ्या कंट्रीबरोबर आत्तापर्यंत ॲम्बसीजबरोबर बोललेलो आहेत। त्यांचा आम्हाला ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या कंट्रीजसाठी वेगवेगळ्या ठिकाणी इंडियामध्ये आणि बाहेरसुद्धा बिझनेस सेमिनार्स करतो। महापालिकेत एक हाती सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षासह विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण विधी आणि क्रीडा समितीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचे अर्ज दाखल केले गेले आहेत। महापालिकेत एक हाती सत्ता असलेल्या या सर्व समित्यांवर भाजपच्याच नगरसेवकांची निवड ही केवळ औपचारिकताच बनली आहे। महापालिकेच्या विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची मुदत संपली असून येत्या 4 मे रोजी या पदांसाठी निवडणूक होणार आहे। त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने आपापल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केलेत। भाजपकडून शहर सुधारणा समितीसाठी अमोल बालवडकर यांचा अर्ज अध्यक्षपदासाठी, तर धनराज घोगरे यांना उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे। बालवडकर आणि घोगरे हे स्थायी समिती सदस्यपद मिळावे म्हणून इच्छुक होते। त्यांची वर्णी स्थायी समितीत न लागण्याने त्यांना शहर सुधारणा समितीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसने शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदासाठी युवराज बेलदरे आणि उपाध्यक्षपदासाठी रफिक शेख यांना रिंगणात उतरवलं आहे। ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक DS कुलकर्णी यांची न्यायालयात जमा असलेल्या रकमेचं वाटप केल्यानंतर ठेवीदारांच्या वाट्याला येणारी रक्कम तुटपुंजी आहे। 6,65,00,000 रुपये सुमारे 32,000 ठेवीदारांना समान प्रमाणात वाटले तर प्रत्येकाला केवळ 2,000 रुपये मिळत आहेत। लाखो रुपयांची फसवणूक झालेल्या ठेवीदारांना या रकमेचा काय फायदा होणार असा प्रश्न ठेवीदारांनी गुरुवारी न्यायालयात उपस्थित केलाय। त्या तुटपुंज्या रकमेवर आमचं काही होणार नाही, त्यामुळे मिळणारी रक्कम स्वीकारणार नसल्याचा निर्धार ठेवीदारांनी केलाय। आशियाई विद्यापीठ आणि शिक्षण संस्थांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मोठी झेप घेतली आहे। 190 स्थान त्यांनी प्राप्त केलं आहे। आशियातील एकूण 400 विद्यापीठांच्या या यादीत महाराष्ट्रातून पारंपरिक विद्यापीठांमध्ये केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्थान मिळवलं आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गेल्या वर्षी या यादीत 188 स्थानी होतं, मात्र यंदा विद्यापीठाने कामगिरी सुधारणा करत 190 स्थानी झेप घेतली आहे। पुणे विद्यापीठानंतर पहिल्या 200 विद्यापीठांमध्ये तेजपूर विद्यापीठ, IIT भुवनेश्वर, IIT हैदराबाद, पंजाब विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ, IIT गुवाहाटी, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी, जमिला मिलिया इस्लामिया या विद्यापीठांना स्थान मिळालं आहे। तर पहिल्या 150 शिक्षण संस्थांमध्ये भारतातील केवळ 3 पारंपरिक विद्यापीठांना स्थान मिळाले, त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा समावेश आहे। राज्यात उष्णतेची लाट आली असून वाढत्या उष्म्याचा परिणाम आंब्यावरही झालाय। उष्म्यामुळे आंबा लवकर पक्व होत असून त्याचा काहीसा परिणाम फळांवर झालाय। श्री शिवछत्रपती मार्केट यार्डातील घाऊक फळ बाजारात रत्नागिरी हापूसच्या 7,000 ते 8,000 पेट्यांची आवक होतीये। कर्नाटक आंब्याची आवकही वाढली असून फळ बाजारात 15,000 ते 16,000 पेट्यांमधून कर्नाटक हापूसची आवक झाली आहे। येत्या काही दिवसात कर्नाटक हापूसची आवक आणखीन वाढेल, त्यामुळे उष्म्यामुळे आंबा लवकर पक्व होत असून त्याचा काहीसा परिणाम फळांवर झालाय। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। पाणीबाणीनंतर आता पिंपरी चिंचवड शहरात देखील पाणी कपात। पुणे सातारा रस्त्यावरील नारायणपूर येथे भर रस्त्यात पुण्यातील सराईत गुन्हेगाराचा खून। पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने वंचित मुलांसाठी आंबे खाण्याची स्पर्धा। आणि बुरखाबंदी हा ऐच्छिक निर्णय, मुस्लिम महिलांचं मत,
याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.